कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आमदार मोनिकाताई राजळे यांचे कासार पिंपळगाव आदर्श गाव बनवण्यासाठी ग्रामस्थांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावाला भेट दिली। सरपंच सौ मोनिकाताई राजळे, आदर्श ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, तलाठी सौ शिंपले यांच्या नेतृत्वाखाली 350 ग्रामस्थ या गावभेटीत सामील देखील झाले होते। पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण माहिती मिळाली। गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोफत पिठाची गिरणी, धोबी घाट, समशान घाट, शौचालय निर्मिती, वाचनालय, सांडपाणी प्रक्रिया, वृक्षारोपण, दारूबंदी, अंगणवाडी, घर रचना या साऱ्या गोष्टी समजावून घेतल्या आहेत। एक आदर्श गाव पाटोदा या ठिकाणी मार्गदर्शनपर सहल आयोजित केलेली होती, त्याबद्दल मी कासार पिंपळगावच्या ग्रामस्थांच्या वतीने अगोदर त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे पाटोदा या गावी आपण आले असता पेरे सरपंच, या गावचे जे सरपंच आहेत पेरे साहेब, यांनी आपल्याला उत्कृष्ट असं पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दलही कासार पिंपळगावच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी आपण अंगीकृत केल्या पाहिजे, उदाहरणार्थ की पाण्याची बचत केली पाहिजे, दुसरं वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावरती केलं पाहिजे। त्यांनी सांगितलं की एक घर एक झाड असं जरी लावलं किंवा इथं आलेल्या प्रत्येक महिलांनी ठरवलं की एक झाड लावायचं, तरी मला असं वाटतं की 300 ते 350 झाडाचं वृक्षारोपण हे कासार पिंपळगाव गावामध्ये होईल आणि त्याच्यापासून आपल्याला निसर्गाचं संवर्धन पण होईल आणि अजून आपल्याला आपलं गावही या गावासारखं आदर्श असं गाव बनवता येईल। थोडं बोलतो, आपण या पाटोदा गावाला भेटायला आलो पण भविष्यात आपल्या गावाला संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक हे भेटी देण्यासाठी येतील असे आदर्श गाव म्हणून कासार पिंपळगावची नवीन ओळख निर्माण करू अशी ग्वाही सरपंच मोनालीताई राजळे यांनी दिली। तर या एवढ्या संख्येने महिला उपस्थित झालेल्या आहेत, कारण की एवढ्या सुद्धा आम्हाला सप्त्याच्या दिवशी दिसतात एवढ्या महिला काही धार्मिक कार्यक्रम असतात, तर फक्त इथून आपण चांगल्या गोष्टी घेऊन जायचे आणि त्या आपल्या गावामध्ये राबवायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या जसं पेरे साहेबांनी सांगितलं शेतामध्ये रोजंदारी करणारी महिलांचा जो रोज म्हणजे तिला एवढे कष्ट, सकाळी 11 पासून 5:30 आपण कारखान्याच्या भोंग्याकडे आवाज असतो, कान असतात आपले, तर तिचं जे रोज हे असतं म्हणजे कष्ट आणि ते आपले जे मॅडम आपण बघ सर जसे म्हटले की सावलीमध्ये राहून ते छान पगार वगैरे कमावतो, तर आपली दृष्टी सुद्धा ती ठेवली पाहिजे। आज आपण धार्मिक कुठलाही कार्यक्रम असला तरी आपण किती संख्येने येतो पण आपला मुलगा ज्यावेळी शाळेत जातो त्याची प्रगती काय हे आपण बघायला आपण पुढे सरसवत नाही, किंवा आजी पण असते घरामध्ये तर ती सुद्धा विचारायला जात नाही बाबा आज तू कोणती तू काय कविता शिकून आला किंवा काय श्लोक शिकून आला। तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आमच्या गावामध्ये पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की आमचा पाथर्डी जो भाग आहे हा दुष्काळी आहे। आता आमच्या आमदार मॅडम त्यांनी भरपूर सोयी दिलेल्या आहेत पण कुठली शासकीय योजना राबवताना जरा वेळच लागत असतो, तर थोडंसं सहकार्य आज ह्या सगळ्याजणी खूप चांगल्या पद्धतीने करताय आणि सगळ्यांनी आमच्यावर फार मोठा विश्वास दाखवलाय, त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या संख्येने तुमचं गाव बघायला आले की आज या गावात नेमकी काय आहे। तर निश्चित तुमच्या गावासारखं आम्ही चांगलं गाव करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या गावाला जशी आम्ही सगळेजण बघायला आलो गाठभेटीत 300 महिला व 52 पुरुष सहभागी झाले होते। यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, सहकारी सोसायटीचे काही पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, शेतमजूर महिला, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती, माजी सैनिकांच्या पत्नी, निवृत्त हेडमास्तर व विविध खात्यातून निवृत्त झालेले कर्मचारी यांचा देखील यामध्ये समावेश होता। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर।